हाय व्ह्यूवर्स, आरतीज केक्स आणि क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी घेऊन आली आहे आपल्यासाठी घरी बनवलेले माव्याचे मोदक. तुम्ही बघू शकताय किती टेम्पटिंग आणि किती सुंदर आलेले आहेत हे, आणि ह्याची चवही खूप छान येते. तर माझी रिक्वेस्ट आहे की हे सर्वांनी घरी नक्कीच करून बघावेत. खूप सोपी आणि खूप छान मोदक होतात. तर आपण आता सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मिल्क पावडर, 1/2 कप दूध आणि 1 चमचा तूप. मिल्क पावडर ही शक्यतो नेस्लेचीच घ्या. यानंतर मी आता एक कढई ठेवते. कढई पण जाड बुडाची असू दे किंवा नॉनस्टिकची असेल तर सगळ्यात चांगले. यामध्ये पहिल्यांदा 1/2 कप दूध घालायचं आहे आणि हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. तर यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. हे घरी बनवलेलं असलं किंवा विकतचं असलं तरीसुद्धा चालेल. आणि या ठिकाणी मी खरं तर साखर यामध्ये वापरत नाही, कारण ह्याची गोडी छान आहे. फार पण गोड नाही आणि बिना साखरेचंसुद्धा हा मावा खूप छान लागतो. पण तरीसुद्धा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर या पॉईंटलाच तुम्ही 2 चमचे साखर घालू शकता. आणि ही साखर घातल्यानंतर थोडंसं दूध कोमट होऊ द्यायचं आहे आणि साखर विरघळू द्यायची आहे. पण दुधाला उकळी आली नाही पाहिजे, बस ते फक्त गरम झालं पाहिजे आणि साखर विरघळली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची. आता मी इथे मिल्क पावडर घालते. आणि ही मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यात गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत. मी इथे नेस्लेचे डेअरी व्हाइटनर वापरते, जे ह्याचाच खवा खूप छान होतो आणि याच्या गाठी पण शक्यतो होत नाहीत. तर आता इथे आपल्याला थोड्या मंद आचेवरती हे हलवत राहायचं आहे. मी हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे, ह्याच्यामध्ये काही पण एडिटिंग केलेलं नाही आहे. तर साधारण 7 ते 8 मिनिटात हा मावा आपला तयार होतो. एकसारखा हलवत राहणं खूप गरजेचं आहे. जर खाली लागला तर त्याला वास लागला तर हा कशानेही जात नाही. सगळ्यांना माहितीच आहे दुधाचा करपलेला वास कधी जातच नाही. त्यामुळं एकसारखं हलवून हे घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. यानंतर मी आता थोडासा गॅस मोठा केला आहे, कारण मला हे शूटिंग करायचं आहे, याला खूप वेळ दाखवायचं नाही आहे. त्यासाठी आता तुम्ही बघायला हा थोडा थोडा घट्ट होत आलेला आहे, तरी पण मी सतत हलवते. मी माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हेसुद्धा कमेंटमध्ये टाका. मी नवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन. आणि माझे आधीचे व्हिडिओज देखील केकच्या संदर्भात बरेच आहेत आणि पुढेही मी घेऊन येईन. आणि यानंतर हा आपला माव्याचा बेस तयार होतो आहे. तुम्ही बघू शकताय आता इथं मावा जवळपास तयार होत आला आहे. त्यांना कढई सोडायला सुरू केली आणि त्याचा गोळा होत आलेला आहे. हा अशा पद्धतीने गोळा होत आला. अजूनही 1-2 मिनिट ह्याला लागेल. हा असा गोळा होत आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून ते थंड करायला ठेवायचं आहे. आता इथे मी गॅस बंद करून प्लेटमध्ये काढते आहे. तुम्ही बघू शकता याचा गोळा किती व्यवस्थित तयार झालेला आहे. हा आपला मावा आता तयार आहे आणि हा आता रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आता हा मावा फ्रीजमधनं मी बाहेर काढलेला आहे. शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यानंतर 5-7 तास फ्रीजला ठेवून टाकायचा आणि त्यानंतरच त्याचे मोदक करायला घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता तो माझ्या हाताला चिकटत नाही आहे, अगदी व्यवस्थित तो तयार झालेला आहे. आणि किती सॉफ्ट पण आहे आणि ड्राय पण आहे की जो हाताला चिकट होत नाही, त्यामुळे याचे मोदकसुद्धा खूप छान पद्धतीने निघतात. तर आता इथे मी 5 मोदकांची मोदकपट्टी वापरलेली आहे. ही 2 नंबरचा हा साचा आहे. हा साच्याचं प्रमाण आणि ह्या मोदकाचं साईज एकदम बरोबर आहे, नाही खूप छोटा आहे किंवा खूप मोठा आहे. साधारण पेढा एवढ्या आकाराचेच हे मोदक तयार होतात. तर हाच साचा मी शक्यतो वापरते आणि याच्यामध्ये 5 मोदक मी आता तुम्हाला करून दाखवते. आणि हा आपला माव्याचा बेस आहे. याच बेसमध्ये मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. वेगवेगळ्या प्रकारचे बरेच व्हिडिओज मी घेऊन येते, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला लवकरात लवकर माझे व्हिडिओज आले की तुम्हाला लगेच इन्फॉर्मेशन मिळू शकते सबस्क्राईब केल्याने. आता हे मी मावा मोदकपट्टीमध्ये भरलेला आहे. खालच्या बाजूने जो काही मावा जास्त झाला असेल तो बाहेर काढायचा आणि मोदक व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे.
या मावा बेसमध्ये आपण खूप प्रकार शिकू शकतो, साधारण 20 ते 40 प्रकार आपण शिकू शकतो। जर माझी ही सिरीज पूर्ण झाली तर तुम्हाला पूर्ण आयडिया येईल। आणि आता इथे बघू शकता मी मोदक पट्टी ओपन करते आणि आता इथे मोदक किती छान तयार होऊन आलेले आहेत, कुठेही चिकटलेला नाही आहे मोदक। आणि माव्याचा ड्रायनेस आणि सॉफ्टनेस दोन्ही किती व्यवस्थित आहे हे तुम्हाला कळू शकते। तर यासाठी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून काढणं, त्यासाठी तुम्हाला करायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी शक्यतो मावा तयार करा आणि थंड करून फ्रीजला ठेवून द्या। दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठलंही, मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवेन तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स करणे, तर ते वेगवेगळे फ्लेवर्स करून तुम्ही अशा पद्धतीने मोदक करू शकता। बघा हे मोदक किती टेम्पटिंग आणि किती सुंदर दिसत आहेत, आणि याची चवही खूप खास आहे आणि घरी बनवलं आहे असं तर वाटतच नाही। थँक्यू। अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला आवडतील। थँक्यू।